ना हा पक्ष स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेबांनी स्थापन करत असतानाच तमाम महाराष्ट्राच्या जनतेला एक अभिवचन दिलेलं होतं की माझी शिवसेना हे 80% समाजकारण करेल आणि 20% राजकारण करेल, हे शिवसेनेचं ब्रीद वाक्यच आहे। आणि म्हणून समाजातला कोणताही घटक अडचणीत आल्यानंतर त्याच्यासाठी धावून जाणं हे शिवसैनिकाचं कर्तव्य आहे। आणि या जाणीवेच्या भावनेतून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आहोत। राज्याचे मुख्यमंत्री आमचे का पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आहेत आणि अशा वेळी आपला शेतकरी अडचणीत राहू नये ही या पाठीमागची अजूनही दुसरी आमची भावना आहे। एवढ्यासाठी आम्ही आलो आणि आज हा निर्णय करून घेतला। काय चर्चा झाली, काय निर्णय काय झाला? ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी 500 रुपये प्रमाणे, ज्यांना शक्य आहे त्यांनी 1000 रुपये प्रमाणे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी संपूर्ण बिल, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी 4 ते 8 दिवसात बिलं भरावती आणि महामंडळालाही सहकार्य करावं आणि महामंडळानं शेतकऱ्यांना सहकार्य करावं अशी दोन्ही बाजूनं भूमिका घेण्यात आली। वीज पुरवठा सुरू होणार ह्या कंपनी ह्यावर शासनाचा निर्णय राहिलेला नाही, तुमचं सगळं गैरसमज पहिलं काढून टाका। वीज महामंडळ महाराष्ट्राचं महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ नाव कुठं ऐकले का तुम्ही? आता हे खाजगीकरण झालं 10 वर्ष झालं, ह्या झाल्या 3 कंपन्या। एक कंपनी विजेचा पुरवठा करणारी, एक कंपनी विजेचं वितरण करणारी आणि एक कंपनी विजेची व्यवस्था बघणारी। त्यामुळं जी कंपनी वीज पुरवठा करते ती वीज वाटणाऱ्याच्या पाठीमागे लागली आहे, ही असंच रांगण आहे। बापू मटा विकतोय, शेतकऱ्यांना रस्त्यावरती माल टाकून द्यायची वेळ आली, अशा वेळी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे पैसे नाहीत। मग तुम्ही अशा अडचणीच्या काळात 2 वर्ष कोरोनाचा काळ आहे अशा वेळी शेतकऱ्यांनी आता मोटर पाठीमागं कमीत कमी 500 हाऊस पॉवर मागं आणि ज्याच्या 1000 भरायची मानसिकता दाखवलेली आहे, त्याची तुम्ही चिंता करू नका। शेपा कमजोर समजू नका, कुंभार घाटाव भीक मागत बसला आहे, आमच्या बी अंगात बळ आहे आमचं बिल भरायची, इतकं काय शेतकऱ्याला तुम्ही कमजोर समजायचं नाही। अडचणी सापडला आहे दुर्दैवानं, निघाल त्यात नवी। आणि आज यशाव ज्याच्यावेळी संकट आली, कुटुंबाव संकट आली, गावाव संकट आली, मैदानात उतरलाय ते शेतकरीच उतरलाय आणि आज ही देश मजबूत दिसतो फक्त आणि फक्त शेतकऱ्यामुळं दिसतो, याची तुम्ही जाणीव ठेवा।